मुलुंडचे सामाजिक कार्यकर्ते गोल्डी शर्मा यांचे हरवलेले पाकिट प्रामाणिक रिक्षा चालकाने परत केले. मुलुंड मुंबई प्रामाणिकपणाचे उदाहरण दाखवत एका स्थानिक रिक्षा चालकाने पांडुरंग पवार मुलुंडचे सामाजिक कार्यकर्ते गोल्डी शर्मा यांचे हरवलेले पाकिट परत केले. हा प्रसंग तेव्हा घडला जेव्हा शर्मा आपल्या बुलेटवरून मुलुंड पूर्व ते पश्चिम बालधारा पुलावरून जात असताना त्यांचे पाकिट त्यांच्या खिशातून पडले याची त्यांना कल्पना नव्हती. एका व्यक्तीने पुलावर पडलेले पाकिट पाहिले आणि शर्मांना याची माहिती दिली. आपले पाकिट हरवलेले समजताच शर्मा त्वरित शोधायला गेले आणि मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला आले. त्याच दरम्यान शर्मांना एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. हा कॉल पांडुरंग पवार यांचा होता, जो रिक्षाचालक आणि माथाळी कामगार होता. पवार यांनी पुलावर पाकिट सापडले होते. त्यांनी पाकिट उघडून पाहिले असता त्यात आधार कार्ड मिळाले, ज्यावर मोबाईल क्रमांक असल्यामुळे त्यांनी गोल्डी यांना कॉल करून पाकिट परत देण्याचे सांगितले. प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवत पांडुरंग पवार यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात येऊन गोल्डी शर्मा यांना पाकिट परत दिले. त्यांच्या या प्रामाणिकतेचे स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी कौतुक केले आहे, ज्यामुळे शहरात विश्वास आणि सद्गुणांचे उदाहरण समोर आले आहे. ही हृदयस्पर्श घटना नागरिकांमधील प्रामाणिकपणा आणि सहकार्याचे महत्व अधोरेखित करते, जे आपल्याला रोजच्या जीवनात प्रामाणिकपणाचे महत्व समजावते.